अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हा सारंग जाधव काय? कोण बोलतोय? हा सूर्यवंशी बोलतोय. कुठे आहे? कोण सूर्यवंशी? ते तुमच्या लग्नाचं काय झालंय? नाही म्हणजे अंकलीची पोरगी मी परवा सांगितली ती तुमच्या घरामध्ये, काय झालं बघून आला काय जाऊन? अंकली? हा अंकली की नाही, कोण सूर्यवंशी बोलतोय मला लक्ष देणार. मग इश्राम बघला सूर्यवंशी राहतो, एमआयडीसीत आहे, घराकडे येऊन गेलतो की तुमच्या? एमआयडीसीला काय म्हणलं? एमआयडीसीत कामाला आहे. हो घराकडे येऊन गेलतो की? येऊन गेलतो काय? मग काय झालं त्याचं? अंकलीची कुठली? अंकलीची कुठली बोलली ती? पुरगी बघितलं होती, पुरगी खाय म्हणून तुम्हाला सांगितलं होतो. तुम्ही ते ह्याचे बघून आला काय? दुसरे कुठले जाणार होता बघायला ते? अंकली कुठले? ते दुसरी कुठली बघायला जाणार म्हटलं होतं की? दुसरी कुठले ते हे बघितले की आम्ही दोन बघितले की परवा. मग काय झालं त्याचं? काय त्यांचं काय त्यांनी काय म्हटलं? आई वडील नाहीत असं काहीतरी म्हटले. होय बर. अनेकाला शेती पाहिजे होती आज झाले. कोण सूर्यवंशी बोलताय म्हटलं तुम्ही? मी तात्या सूर्यवंशी बोलतोय, एमआयडीसी मिरज भारतला. तुम्ही सिव्हिल? तुम्ही सिव्हिल? बरोबर आहे. मला लक्ष देणार. आता कुठली मुलगी आहे तुमच्याकडे? ते दुसरी पोरगी सांगायची आहे तुम्हाला. तरी काय पाहिजे म्हणजे कसं काय पाहिजे? पोरगी चांगली पाहिजे, जिथं 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असावं. होय. पण बीए चालते 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 पण दिशाला स्मार्ट पाहिजे. होय काय? आणि नोकरी बिकरी काय तिने केलं तर चालते काय? चालते की म्हणजे एक आहे ते ब्युटी पार्लर काय म्हणतात ते, तसलं काहीतरी आहे मेकअपच. बर बर. मग ते चालते का तसं केलं तर बाहेर? चालते चालते की. हा चालते. म्हणजे ते म्हटलं ते आधी विचारून घ्यावं. आणि तुमचं कुठल्या कुठल्या गावाला आहे ती मुलगी? पोरगी हातकणंगले. हातकणंगले काय? हा बर. तिथले आहे. 13वी झाल्या. 13वी ते फक्त काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघायला कधी जाऊया तिकडे? काय सकाळी फोन केला असतो तर आज सुट्टी होती ना. आज आलो असते ना बघायला. दोन तीन तीन दिवस सुट्टी होते की मला, शनिवार रविवार सोमवार, तीन दिवस मी मोकळाच होतो. ते आता नाही, आम्ही म्हटलं ते आधी सणावाराचं दोस्त बीस मंडळी असणार, ईद आहे म्हटल्यावर. आज काय म्हटलं? नाही नाही ईद काय समज येत नाही. नाही तसं नाही, दोस्त बीस असतात ना इकडे. कसं काय करावं? मग कधी जाऊया तिकडे? मग आता रविवारच शिवाय सुट्टी नाही मला. आता आजचा दिवस गेलाच. पुढच्या रविवार जाऊया मग. फरी जाऊया मग. तुम्ही आता कामाला केव्हा जाणार आहे? मी आता उद्यापासून जाणार. बर. मग तुम्हाला पगार किती आहे? मला 20,000 आहे. म्हणजे खरा हातात किती मिळतात? हातात मिळून बाकीचे सगळे मिळून 15 पडत आहे. बाकीचे 4-5 हजार रुपये सेटिंग जाते गव्हर्नमेंटला. तिकडे तिकडे जाते. आम्हाला नंतर मिळते थोडा फंडात. भेटत साधत ना फंडात असते, इन्शुरन्स असते, सगळं असते, बाकी सगळं असते. गाड्या फोर व्हीलर आहे तुमच्याकडे? फोर व्हीलर नाही. घेणार आहे काय मग? कारण ते पोरीचे. हा पोरीचे आहे. पोरी जे आहे ना तिचं, तिला जरा ते काहीतरी आहे फोर व्हीलरच्या डोक्यात म्हणून म्हटलं. नाही नाही होती गाडी, आता नाही गाडी माझ्याकडे. हा गाडी घ्यायची चाललंय बघा. म्हणजे मग ते कसं, तिला जरा ते पोरीच्या डोक्यात आहे? नाही नाही गाडी काय नाही आहे आता. बर. गाडी कुठली नाही आहे, गाडी घेणार आहे पण. मग काय चालतंय. बरं मग पुढच्या रविवार जाऊया. हा जवळ. बरं फक्त तुम्हाला अनेक काम सांगतो, घरात काय बोल नका. लगेच हे झाले काय? ते काय झाले ते कॉलेजमध्ये कोणतरी दोस्त आहे वाटत. कॉलेजमध्ये काय दोस्त आहे काय? हो दोस्त पोरपोरी दोस्त नसतात काय? दोस्त शरद म्हणून एक कोणतरी दोस्त आहे. तर ती काय तर त्याच्याशी लगीन करणार म्हणून बसले. ते शरद पोरगा तो बी मला भेटला. तो म्हटला हिरे काय दोस्त नाही काय असं असतं वेगळा, आमच्या घरात काय पसंत नाही म्हणून. ते जरा समजूत तुम्ही काढायला पाहिजे. दोस्त आहे कॉलेजमध्ये. हा बर बर. ती काय म्हणते? ती त्याच्याशी करणार म्हणते. मी या उभ्या आयुष्यात केलं तर त्याबरोबर करणार. मग कसं काय करणार? तुम्ही समजून काढा की जरा, म्हणजे आपण बोलूया तुम्हाला, तुमची गाड घालून देतो. काम करा की मग तिला असं करा, मग परस्पर भेटायलाच घेऊन या की. आता ते समजूत कसं काढणार असं नाही काय? त्याच्या घरात तसं होणार नाही काय? घरात डायरेक्ट कसं हे करणार? ते आवडत. पहिला मुलगीची समज काढायला पाहिजे, मुलगी बघितली पाहिजे. बरोबर आहे की नाही?
म्हणजे कसं ते उगाच तुम्ही आता देखणार मला ह्यांनी सांगितलं सोडा परवा समोर बघितलं तुम्हाला दिसाल चांगला आहे त्यामुळे ते होऊन जाईल काय प्रॉब्लेम कुठं पडलं होतं माझ्या काय लक्षात येणार मला घराकडे येऊन गेलं की एकदा आयला अवघड आहे बाबा तुमचं येऊन गेलं काय माझ्या लक्षातच येणार ते म्हटलं तुम्ही या म्हटलं शिविरला पण काय जमत नाही कामात ना इथं काम वाईट आहे काम करा उद्या येत आहे का शिविरला उद्या नको मग ते पोरीचा फोन नंबर पाठवू तुम्हाला मेसेज करू काय हा मग पोरगीचा फोन नंबर पाठवा हा मग पोरगीला मला भेटायला सांगा की अहो असं कसं पोरगी असं भेटायला येते काय राहू तुम्ही पण ते नाही हो मी काय म्हणतोय आता पोरगीचा फोन नंबर पाठवला तर मग ते कॉन्टॅक्ट कसं करणार मी तुम्ही फोन करून जावा की त्यांच्या घरात बर मग नंबर द्या की मग मला बघा नंबर पाठवते संध्याकाळी करतो फोन तुम्हाला हा मग संध्याकाळी फोन करा किंवा मेसेज पाठवा चालते आणि तुम्ही या की उद्या तुम्ही आला तर या शिविरला बरं येतो आलो की आलो येतो हा होय येतो हा नक्की या होय होय तुम्ही ते नंबर देतो पोरीशी पण जरा प्रेमानं बोला काय नाही बोलूया की काय बोलायचं काय हो तुम्ही हे तरी करा पहिला मुलगी कसं दिसायला वगैरे काय मुलगी एक नंबर आहे नटीच म्हणायचं ते यायला खरंच चांगली हो ते म्हणून माझा जीव तळमळतोय मुलगी जर चांगली असेल की नाही तिला समज काढून आहे की नाही त्याला आपण हे करूया की काय तर तिला सांगून आहे की नाही पटकन मुलगी एक नंबर जर बरोबर चांगली असेल तर की नाही तसलं काय नाही तसलं काय एकदम व्यवस्थित आहे घरात बिरात सगळं क्लिअर आहे बरं चालतंय मग संध्याकाळी मला फोन करा तुम्ही मेसेज पाठवा बरं आणि मग कधी बघायला म्हटलं तर मग रविवारी बघायला राहू 3 दिवस मला सुट्टी दिली कुठं गेलो आणि मी 3 दिवस झाले वाट बघायला कुठलं तर स्थळ बघायला जायचं म्हणून मी एजंट लोकांना त्यांनी फोन करायला लागलोय काय सगळं काय योग नाही 3 दिवस झाले आपला मोकळा दिवस घालावा लागले 3 दिवस वाया गेला आणि हे आता आठवडा पुढे गेलं सगळं अवघड झालं आज सकाळी जर मला फोन केला असता का नाही तुम्ही 9-10 पर्यंत आपण गेलो असतो आपण गेलो जाऊ दे आता काय बोलू संध्याकाळी कळव तुम्हाला बर चालते संध्याकाळी वेळ आल्याशिवाय सुद्धा होत नाही होत नाही ती वेळ याल पाहिजे त्याशिवाय फोन येत नाही असला चालतंय ठीक आहे ओके संध्याकाळी फोन करा ठीक आहे ओके ओके हॅलो हा हॅलो सारंग जाधव कोण बोलतोय आता त्यांच्याकडे जा की जरा सूर्यवंशी बोलता ना रॉंग नंबर लागला राव केला का ग्रीन पोपट हा बोला की आता फोन तुम्हाला केला होता सुनील राजपूत यांच्याकडून तुमचा नंबर आलाय राजपूतने दिला होता काय सुनील राजपूत ओके ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू फोन केल्याबद्दल म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर करा नंबर लिहून घ्या 70-57-42-64-46 हो नंबर पुन्हा एकदा 70-57-42-64-46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM